राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालंय. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवणारं ज्येष्ठ व्यक्तिमत्व गमावल्याची भावना राष्ट्रवादीतर्फे व्यक्त करण्यात येते. आज सकाळी 11 ते 2 या वेळेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार. ते 3 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्याचे दीर्घकाळ विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषवलेले आदरणीय डावखरे साहेबांचं आज दुःखद निधन झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. माझ्या आणि डावखरे साहेबांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक, घरातले असल्यासारखेच अतिशय प्रेमाचे राहिले. माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणावरती सतत मिळत राहिलं. सन्माननीय वसंत डावखरेजी यांचं दीर्घ आजारानंतर निधन झालं. नोव्हेंबरपासून ते सातत्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ICU व्हेंटिलेटरवर, एकदा बाहेरही आले पण व्हेंटिलेटरमधनं पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर जावं लागलं. अशा दीर्घ आजारानंतर आज त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाला, निधन झालं. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या परिवाराला, दोन्ही मुलांना सांत्वन करून बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचा प्रवास नेमका कसा राहिला, तर शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हिवरे गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 86 ठाणे महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून गेले आणि तिथून त्यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.